मान्सूनपूर्व पावसाच्या भरोशावर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कपाशी लावली, मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून पावसानं दडी मारल्यानं उगवलेली कपाशीची रोपं उन्हामुळे मान टाकू लागली आहेत, त्यामुळे डोक्यावरतून पाणी आणून पीक जागवायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. ऐन पावसाळ्यात कपाशीला डोक्यावरून पाणी आणून जगवण्याची वेळ परभणी जिल्ह्यातील बाभुळगावचे रहिवासी असलेल्या कारभारी दळवे यांच्यावर आली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे कपाशीच्या रोपांनी मान टाकली आहे. दळवे यांची 5 एकर जमीन असून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे त्यांनी कपाशी लावली. गेल्या 2 आठवड्यापासून पावसाने ओढ दिली असून कपाशीचं पीक धोक्यात आलं आहे. सतत 3 वर्ष दुष्काळाच्या झळा सहन केल्यानंतर गेल्या वर्षी शेत चांगलं पिकलं, मात्र मार्केटने घाट केला. यंदा कोणत्याच शेतमालाला भाव मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना उसनवारी करून शेतकऱ्यांनी खरीपासाठी बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र आता दुबार पेरणीचं संकट घोंगावू लागलंय. गंभीर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी भरपूर धान्य पेरलेले आहेत. पहिल्यांदा पाऊस पडलं, आता पाऊस काय पडेना झाले. 10 ते 12 दिवस झालं पाऊस काय पडेना. आता दुबार पेरणी येते काय की असं वाटायलंय. आणि आता शेतकऱ्याचं लय भरपूर नुकसान होणार आहे. दळवे यांच्याप्रमाणे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांचीही अवस्था अशीच आहे. बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहतोय. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पावसाच्या अभावामुळे पेरण्या केल्याच नाहीत, त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागलीये. आता पाऊस नाही, शेतकरी पांढरे पडलेत. आज पावसाची वाट बघतेत, मग धान जळायचे. पेरणीला आता कसं टोटल खर्च घातलेला शेतकरी तंग आहे. आता सध्या पेरणी डबलच्या, डबलची पेरणी काही येत नाही, टाइम निघून गेले. आता जे घातलेली ती बाजरी दुसरं काही पैशाचं पीक येणार नाही. हे समजा पीक निघून गेलेलं आहे, शेतकरी हैराण झालेले, पांढरी पडली. आता पावसाची वाट बघितली, पाऊस पडेना धान समजी वाळून चालले. खते आणि बियाण्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे आधी शेती करणं कठीण झालंय, त्यात आता दुबार पेरणीचं संकट आल्यास त्यासाठी बियाणे कुठून आणायचे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.